नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती टीकेची तोफ डागणार आहेत आणि येत्या काही दिवसात भाजपमधीलच साडेतीन लोक जेलमध्ये असतील असा इशाराही त्यांनी दिलाय त्यामुळे आता भाजपतले ते साडेतीन लोक कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांनी एक ट्विट देखील केलंय यामध्ये त्यांनी राहत इंदोरीची शायरी ट्विट केली आहे शाखो नाही रहे राहत इंदोरी असं एक ओळी सुद्धा संजय राऊत यांनी ट्विट केलेले आहेत शायरी ट्विट केली आहे यामध्ये अर्थातच त्यांना इशारा जो द्यायचा आहे त्यांनी तो दिलेला आहे अर्थात पत्रकारांशी बोलताना सुद्धा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे साडेतीन लोक हे कोठडीमध्ये असतील असा इशारा दिला आहे त्यामुळे आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं काही देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि या आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक राहत शायरी शायरीसुद्धा ट्विट केलेली आहे प... पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद तरी शिवसेनेची ऐका ना सोनारकी एक लोहार की सो सोनार की एक लोहारकी पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद तरी शिवसेनेचीही ऐका ना सोनारकी एक लोहार की सो सोनार की एक लोहार की सो करून करून शायरी संजय राऊतांनी एक प्रकारे भाजपला दिलेला आहे शाखो नाही राहत आंधीचे ही शायरी पत्रकार परिषदेच्या पूर्वी संजय राऊतांनी ट्विट केलेली आहे अर्थात यामागे खूप मोठा अर्थ आहे भाजपला त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपवरती तोफ डागणारच आहेत येत्या काही दिवसात भाजपमधलेच साडेतीन लोक जेलमध्ये असतील असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेला होता आणि त्यामुळेच आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे याच संदर्भात अधिक बोलूयात भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले प्रसाद लाडजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे संध्याकाळी चार वाजता ज्याची उत्सुकता तुम्हाला देखील असणार आहे काय प्रतिक्रिया आम्हाला बिलकुल उत्सुकता नाही आहे संजय राऊत भरकटलेले आहेत कालपासून मी त्यांना निरोप पाठवले गेटवेल आणि आज पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना एक छानसा फुलाचा गुच्छ पाठवणार आहे कारण ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत त्यांना शिवसेनेमधून सपोर्ट नाही जबरदस्तीने शिवसेना नेत्यांना एकत्रित करून पत्रकार परिषद घेण्याचा जो कांगावा करताय हा जनतेला देखील कळतोय भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना घाबरत नाही भारतीय जनता पार्टी ही सक्षम कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि प्रत्येक नेत्यांचं एकमेकांवरती विश्वास आणि प्रेम आहे कालच्या संघर्षात देखील आपल्याला जाणीव झाली असेल त्याची त्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीत बोलत आहेत त्याला आम्ही घाबरत नाही आणि आम्ही त्याची त्यांना भी काही घालत नाही बरं प्रसाद लाडजी आणि आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये एक शायरी ट्विट केली अर्थात तुम्ही वाचली असेल जर नसेल वाचली तर सांगते शाखो जाय व पत्ते नाही आहे हम आणि आंधी से कोई कह दे कोमेर आहे अर्थात सगळ्यांना माहिती आहे हे कोणाला उद्देशून हे म्हणायचं की है, है, तो, 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 तो आम्हाला आंधी म्हणतोय मीच त्यांना म्हणतोय आंधी से मत लढणा औकात्मे रे ना तुम कारण ते स्वतः मध्ये म्हणतायत की आंधी से कह आंधी, आंधी क्या क्या जाती है तो की है आंधी आंधी तो कि त्याला माहित नाहीये पण मी त्यांना विनंती करतो की तुम्ही सांगताय आंधी आणि आमच्यापासून घाबरून राहा एवढं त्यांनी त्यांनी लक्षात हो। बरं आणि त्यांनी परवाच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की भाजपचे साडेतीन लोक हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेलमध्ये असतील तर हे साडेतीन काय भानगडे किंवा प्रकरण आहे याचा याबद्दल सुद्धा जी उत्सुकता आहे त्याबद्दल काय म्हणाल का असं हो आहे की ते चांगले संपादक आहेत त्याच्यामुळे त्यांनी संपादकीय भाषेतून साडेतीन काय आकडा काढलाय मला माहित नाही आणि ते चित्रपट निर्माणे देखील त्यामुळे त्यांचा पुढला कुठला तरी चित्रपट असेल साडेतीन नावाचा कदाचित त्याच्यासाठी त्यांनी हा विषय साडेतीनचा काढला असेल आम्हाला देखील त्या साडेतीनची उत्सुकता आहे आतापर्यंत शिवसेनेवरती भाजपाकडून जे काही आरोप केले गेलेले आहेत त्याला ते उत्तर देणार आहेत आजच्या पत्रकार परिषदेत त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद सरकारची नाही तर शिवसेनेची पक्ष म्हणून आहे नाही मला तेच म्हणायचं आहे आतापर्यंत मग संजय राऊत ते पक्ष म्हणून बोलत नव्हते का शिवसेना प्रमुखांची त्यांना परवानगी नव्हती का शिवसैनिक त्याच्या बरोबर नव्हते का हे सगळे विषय आता समोर येत आहेत त्यामुळे उडून ताणून त्यांना दाखवावं लागतंय की आज शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत शिवसेना पक्ष माझ्या बरोबर आहे शिवसेनेचे नेते माझ्याबरोबर आहेत हे आव आणून काव केल्यासारखं आहे त्यामुळे जनतेला देखील माहिती आहे लोकांना देखील माहिती आहे की संजय राऊत साहेब एकटे पडले संजय राऊत साहेब भरकटले आहेत संजय राऊत साहेब जे बोलतायत ते त्यांनाही कळत नाही आहे की ते काय बोलतायत त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी संजय राऊतांनी मानसिक संतुलन बिघडवू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी ही माझी त्याला तुमच्या माध्यमातून विनंती बरं जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारलं आजच्या पत्रकार परिषदेबद्दल तेव्हा त्यांनी देखील म्हटलं की जे संजय राऊत बोलले तो तर फक्त टॉस आहे अजून मॅच बाकी आहे नाही आम्ही मॅच खेळायसाठी उत्सुकच आहोत मग मुंबई महापालिका असेल महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक असेल मॅच खेळायला आम्ही तयार आहोत त्यामुळे आदित्य ठाकरे साहेब जर म्हणाले असतील की आता तर टॉस आहे मॅच खेळायची बाकी आहे मॅच खेळायची आम्ही बाकी आहोत आणि आम्हालाही वर्ल्ड कपच खेळायचे आजच्या या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतून काय तुमच्यावरती तोफ डागली जाणार हे तर नक्कीच आहे त्यामुळे त्यानंतर काय आरोप होतात आणि या तुमच्या आरोपांना काय उत्तरं दिली जातात त्यावरून मग भाजप पा पुढची पावलं उचलेल निश्चितपणे ते आरोप काय करतात ते पाहावं लागेल असं अपफ्रंट बोलण्यासाठी मी काय संजय राऊत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला वरती काय आरोप होतात त्या आरोपाचं उत्तर काय दिलं पाहिजे याचा अभ्यास करून भारतीय जनता पार्टीचे प्रमुख काही लोक उत्तर देतील आणि दे। निश्चितपणे आमचं उत्तर हे त्यांना थप्पडकी गुंचकी गुंच, गुंच सुनाई देगी असं असेल बरं प्रसाद लाड खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात तर आजची पत्रकार परिषद ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामध्ये संजय राऊत नेमकं काय बोलणार भाजपचे ते साडेतीन लोक कोण जे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेलमध्ये असतील हे जे काही त्यांनी वक्तव्य केलंय त्याच्यावरती प्रसाद लाड यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतली दरम्यान आजच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ऐकूयात जी कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली और दावा करी कि साढ़े तो 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 तीन नेता जेल में होंगे तो क्या मामला है ये क्या चीजें तो होने तो पहले भी तो कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली और दावा करे कि साढ़े तीन नेता जेल में होंगे तो क्या मामला ये क्या चीजें तो पहले भी तो